महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कळवण तालुक्याचा विकास अजून गतिमान करावायचा, विकासासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींनी व शासकीय अधिकाऱ्यांनी एकजूट ठेवा। विकासात राजकारण न आणता विकास हेच आपलं ध्येय आहे हे लक्षात घेऊन आमसभेत जनतेतून आलेले सर्व प्रश्न समस्या यांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी। जनतेला विश्वासात घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं तरच जनतेचं समाधान होईल। अधिकाऱ्यांनी तक्रार येणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा बदली करून तालुक्यातून चालते व्हा असा इशारा कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी दिला। व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार B.A. कापसे, नगराध्यक्ष कौतिक पगार, शेतकरी नेते देवीदास पवार, धनंजय पवार, नारायण हिरे, कारभारी आहेर, अशोक पवार, राजेंद्र भामरे, अंबादास जाधव, विकास देशमुख, महेंद्र हिरे, दीपक खैरनार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, सुमनताई देवरे, पांडुरंग पाटील, विलास रमदळ, विजय शिरसाट, कारभारी पगार आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण पंचायत समितीची आमसभा अप्पासरी लॉन्स इथं शाब्दिक चकमक वगळता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। आमदार पवार यांनी जनतेला समस्या मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं। जनतेच्या समस्या व उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली तर तालुक्यात चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक देखील केलं। प्रास्ताविकात गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी पंचायत समितीच्या योजनांचा आढावा सादर केला। कळवण तालुक्यात वीज बिलाची सक्तीनं वसुली केली जाऊ नये, वीज बिल वसुली सर्वाधिक असल्यामुळे तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा वीज बिलं भरणार नाही। रोहित्रावरील खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करा, रोहित जळाल्यास 2 दिवसात बदलून द्या असा महत्त्वपूर्ण ठराव आमसभेत करण्यात आला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण।